नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। मागील काही व्हिडिओपासून आपण कायन मास्टर याबद्दल सर्व बारकावे शिकत आहोत। ज्याने अजून हे व्हिडिओ पाहिले नाहीत कृपया आपण चॅनलवरती जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेत किंवा प्ले लिस्टमध्ये लिंक आहे, तिथून पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। आजचा व्हिडिओ अतिशय सुंदर होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओचा विषय आपला असा आहे, तो विषय आहे यूट्यूबबद्दलचा। यूट्यूबवर आपण व्हिडिओ अपलोड करतो पण त्याची योग्य पद्धत माहीत नाही, त्याला नेमकं टायटल कशा पद्धतीने द्यायचे, त्याला हॅशटॅग कसे द्यायचे आणि मग डिस्क्रिप्शन कसं द्यायचं, या सर्व बाबी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सांगणार आहोत। या सर्व बाबी तुम्ही जर रिसर्च केल्यानंतर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज पण वाढतील, सबस्क्राईब पण वाढतील, मला खात्री आहे। आणि मी ते नोळा प्रत्यक्ष करून दाखवणार आहे, ठीक आहे। चला तर मग जास्त न वेळ घेता आज आपण यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्याची योग्य पद्धत पाहणार आहोत। पाहूयात मग, या ठिकाणी मी यूट्यूब ओपन केलेलं आहे। यूट्यूब ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला यूट्यूबचं सर्फेस दिसत आहे, या ठिकाणी प्लसवर क्लिक करायचं आहे। प्लसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अपलोड व्हिडिओ असं या ठिकाणी दिसत आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। अपलोड व्हिडिओ, ज्या ठिकाणी तुमचा व्हिडिओ आहे तुम्ही जो क्रिएट केलेला आहे, एक काळजी घ्या, व्हिडिओ क्रिएट करताना इतर कोणाचेही कॉपी करू नका, कॉपीराईटमध्ये बसू शकतो। हे आपण सर्व मागील काही व्हिडिओमध्ये पाहिलेलो आहेत की कॉपीराईट म्हणजे काय, स्ट्राईक म्हणजे काय, क्लेम म्हणजे काय। तरी अजून काही तुम्हाला यूट्यूबबद्दलची माहिती पाहिजे असेल तर कृपया कमेंट करा की कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवे आहेत। त्या या ठिकाणी मी एक व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे, बरोबर आहे। या ठिकाणी तुम्हाला टायटल दिसत आहे, डिस्क्रिप्शन दिसत आहे। आता या ठिकाणी अगोदर मी व्हिडिओचं टायटल देत आहे, पहा, मी परत तुम्हाला परत दाखवतो। व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे, व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर टायटलवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पहा, मी व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे। आता आपल्याला पहिल्यांदा प्रथम टायटल द्यायचं आहे व्हिडिओला, ज्या विषयाचा व्हिडिओ आहे त्याच्या अगोदर आपण मराठी आणि इंग्रजी किंवा इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही पद्धतीने आपण टायटल देणार आहोत। पहा, या ठिकाणी मी देत आहे अशा पद्धतीने, मराठी झालं, आता इंग्रजी देऊया। दोन झाले आहेत। आता वेगळ्या पद्धतीने अजून एक टायटल द्यायचं आहे की जे लोक जास्तीत जास्त सर्च करतील बाबा, की आता आपला विषय आहे कोजागिरी पौर्णिमा, तर कोजागिरी पौर्णिमेबद्दल काय सांगतील, किंवा कोणी कोजागिरी पौर्णिमा निबंध म्हणेल, ठीक आहे, ते पण टाकायचं आहे। तर अशा पद्धतीचे आणि इंग्रजीमध्ये अजून काय लिहिता येईल ते पाहायचं, किंवा मी आता इंग्रजीमध्ये टाईप करतो किंवा निस्त कोजागिरी पौर्णिमा एवढं टाकलं तरी चालते। म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे सर्व टायटल टाकून घ्यायचे आहेत। आता डिस्क्रिप्शनमध्ये काय टाकायचं हे खूप महत्त्वाचं आहे। पहा, डिस्क्रिप्शनला मी या ठिकाणी क्लिक करतो। डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला जे टायटलमध्ये होतं तेच या ठिकाणी कॉपी करून घ्यायचं आहे। सर्व कॉपी करून घेतल्यानंतर आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा फक्त त्याच्या मग पुढे अगोदर हॅश लावणे खूप महत्त्वाचं आहे। पहा, मी काहीच बदल केले नाही, आपला टायटल जे आहे तेच या ठिकाणी कॉपी केलेलं आहे। परत तुम्ही व्यवस्थित पहा, त्यातला स्पेस काढून टाकायचा आहे। मी काय करत आहे काळजीपूर्वक पहा, मी त्यातला स्पेस काढून टाकत आहे आणि प्रत्येकाला मी हॅशटॅग लावत आहे। प्रत्येक टायटलला मी ह्या ठिकाणी हॅशटॅग लावत आहे। तुमच्या लक्षात येईल मी काय करत आहे, पहा, हॅशटॅग। तुम्ही हे करता का मला नक्की कमेंट करून सांगा। आणि अजून बघा, मी त्या हॅशटॅग तयार केल्यानंतर तुम्हाला खाली एक काहीतरी येते, मी परत दाखवतो। मी हॅशटॅग ज्यावेळी मी टाईप करतो त्यावेळेस तुमच्या चॅनलचे या ठिकाणी नावसुद्धा येत असतं, जे सर्चिंगमध्ये येईल, बघा किती व्हिडिओ आहेत, किती चॅनल आहेत वगैरे असं। त्यानंतर परत मी अजून दाखवतो, तुम्हाला अजून वाटलं की एखाद्या चांगल्या फेमस चॅनलवाल्याचं पण आपण या ठिकाणी देऊ शकतो अशा पद्धतीने। आणि त्याने एक टाईप करतो कोजागिरी असं टाकल्यानंतर त्याच्याबद्दलचे काही व्हिडिओ आले तर बघा, या ठिकाणी भरपूरशी व्हिडिओ, तर ते सुद्धा तुम्ही रेडीमेड या ठिकाणी आपण हॅशटॅग लावू शकतो। अजून एक लावूया, अशा कितीही तुम्ही टायटल हॅशटॅग देऊ शकता। तर मित्रांनो, अजून आपल्याला काय करायचं आहे, आता हे डिस्क्रिप्शनमध्ये हे झाले ॲक्टिव्ह हॅशटॅग म्हणता येईल। त्यानंतर आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये आपण आपले काही जुने प्लेलिस्ट असतील, काही आपल्या महत्त्वपूर्ण चाल जे फेमस व्हिडिओ आहेत, जे ज्याला जास्त व्ह्यूज आहेत, त्या व्हिडिओचे सुद्धा लिंक आपण या ठिकाणी द्यायचे आहेत। तर ते कशा पद्धतीने द्यायचं या ठिकाणी सांगतो। तर आपण आपल्या व्हॉट्सअपमध्ये जाऊन एका फोल्डरमध्ये किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही स्वतःचा ग्रुप केलेला असेल, या ठिकाणी पहा, मी एक माझ्या ग्रुपमध्ये मी असे भरपूर असे
प्लेलिस्ट तयार करून ठेवलेली आहे. तुम्ही मला प्लेलिस्ट दाखवतो, जे माझे प्लेलिस्ट आहेत त्याच्या पूर्ण मी लिंक दिलेले आहेत. जर या लिंक कशा द्यायच्या किंवा हे पोस्ट कशी क्रिएट करायची ज्यांना जमत नसेल त्यांनी कमेंट करा, त्याच्यावर एक चांगला व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल की तुम्ही अशा पद्धतीचे तुम्हाला पोस्ट बनवायला जमेल का. पहा, अशा पद्धतीने सर्व गोष्टी मी या ठिकाणी कॉपी करून घेतल्या, फक्त हे या ठिकाणी जाऊन पेस्ट म्हणायचं आहे. तर ही झाली योग्य बघा या ठिकाणी डिस्क्रिप्शन देण्याची पद्धत. व्हिडिओ पहिल्यांदा अपलोड केला, टायटल दिलं, त्यानंतर आपण डिस्क्रिप्शन दिलं. पुढे काय करायचं आहे ते आता परत सांगतो. बॅक यायचं आहे, आता पुढे आपला व्हिडिओ शकतो हे अनलिस्टेड. या ठिकाणी तीन गोष्टी असतात, पब्लिक, अनलिस्टेड आणि प्रायव्हेट. तर याबाबतचे सर्व मी एका व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे की पब्लिक म्हणजे काय, अनलिस्टेड म्हणजे काय आणि प्रायव्हेट. तर अनलिस्टेडच का ठेवायचा, पब्लिक केला तर काय होईल. बघा, पब्लिक जर मी या ठिकाणी क्लिक केलं तर हा व्हिडिओ सर्वांना लगेच दिसणार आहे. आणि जर हा मी अनलिस्टेड ठेवल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्ण अपलोड झाल्यानंतर, आपण सर्व गोष्टी केल्यानंतर, फोटो वगैरे, थंबनेल या गोष्टी लावल्यानंतर, डिस्क्रिप्शन लावल्यानंतर, आपण हा पब्लिक करू शकतो. आणि प्रायव्हेट म्हणजे फक्त तुम्हाला व्हिडिओ, तुमचा व्हिडिओ तुम्हालाच फक्त दिसणार. ओनली पीपल यू चूज कॅन व्ह्यू, म्हणजे तुम्हाला फक्त तुम्ही निवडलेल्या लोकांनाच हा व्हिडिओ दिसणार आहे. तर मी शक्यतो अनलिस्टेड ठेवत असतो, मी या ठिकाणी अनलिस्टेडच ठेवतो. आणि याचा एक फायदा असा होतो की अनलिस्टेड ठेवण्याचा, की जर तुमच्या व्हिडिओला कॉपीराईट क्लेम वगैरे स्ट्राईक असेल तर तो तुम्हाला अगोदर कळतो. त्याच्यानंतर तुम्ही ठरवायचा आहे की तो व्हिडिओ ठेवायचा का डिलीट करून टाकायचा आहे. तर त्यानंतर आपण लोकेशनसुद्धा सेट करू शकतो की हा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या लोकेशनवर तुम्ही अपलोड करत आहात या ठिकाणी. आणि त्यानंतर ॲड प्लेलिस्ट, ज्या व्हिडिओची कॅटेगरी असेल त्या व्हिडिओनुसार. मी कोजागिरीचा व्हिडिओ बनवतो, मी त्याची प्लेलिस्ट तयार केली, तर मी त्या प्लेलिस्टमध्येच तो ॲड केला. किंवा तुम्हाला वाटलं अजून एक दोन या प्लेलिस्टमध्ये तो ॲड करायचा आहे, तो त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो. जास्त प्लेलिस्टमध्ये करू नका, ज्या त्या विषयाची प्लेलिस्ट असेल त्याच्यातच तो ॲड करा, फायदा होईल. त्यानंतर डन म्हणायचं आहे, सर्व गोष्टी आपल्या करून झालेल्या आहेत. तर या ठिकाणी अजून बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत. फक्त त्याला आज आपण या व्हिडिओमध्ये काय शिकत आहोत की आपला व्हिडिओ योग्य पद्धतीने तुम्ही अपलोड करताय पण काही गोष्टी तुमच्या राहून जातात. नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्की नवीन काय माहिती मिळाली आहे का. तर पहा, या ठिकाणी आपण टायटल दिलेलं आहे, त्यानंतर आपण डिस्क्रिप्शन एकदा चेक करूया. सर्व डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, पाहू शकता. हे सर्व डिस्क्रिप्शन वगैरे कसं करायचं वगैरे तुम्हाला मी एक व्हिडिओ नक्कीच घेऊन नक्की कमेंट करा. त्यानंतर आपण प्लेलिस्ट पण या ठिकाणी सिलेक्ट केले, डन म्हणलेलं आहे. सर्व गोष्टी करून झाल्यानंतर या ठिकाणी वरती नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ अपलोड होऊ लागेल. बघा, या ठिकाणी मी या ठिकाणी आणि पुढे विचारत आहे की तुम्हाला काय करायचं आहे, मेड फॉर किड्स आहे का नाही, यस ऑर नो. तर नो असेल तर नो वर क्लिक करा, येस असेल तर येस वर क्लिक करा. जर तो नाही करायचं नसेल तरी करू शकता. यूट्यूब ऑटोमॅटिक ते कुठल्या कॅटेगरीत आहे, येस ऑर नो, याच्यामध्ये ऑटोमॅटिक त्या ठिकाणी यूट्यूबसुद्धा, कारण त्याचे फिल्टर त्यांनी लावले असते. आता आपला व्हिडिओ कुठं दिसत आहे का पहा, या ठिकाणी लगेच दिसणार नाही. तर आपला व्हिडिओ अपलोड होत आहे का नाही, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अपलोडिंग वन व्हिडिओ, या ठिकाणी तुम्हाला प्रिपेरिंग होत आहे. पहिल्यांदा प्रिपेरिंग झाल्यानंतर तो व्हिडिओ असं ऑटोमॅटिक तुम्हाला अपलोडिंग होताना दिसेल. तो किती GB किंवा किती MB आहे, KB आहे, तुम्हाला तो थोड्या वेळेस दिसायला हवी. पहा, या ठिकाणी 460 MB व्हिडिओ मी आता अपलोडिंगला लावलेला आहे आणि तो अपलोड होत आहे. तर मित्रांनो या ठिकाणी अजून दुसरी पद्धत आता एक सांगणार आहे की अजून काय बाकी काम राहिलं. तर आपल्याला थंबनेल लावायचं आहे. तर थंबनेल लावण्यासाठी आपल्याला परत YT स्टुडिओ नावाचं ॲप आणि या सर्व गोष्टी आपण मोबाईलवर करू शकतो. यासाठी कुठल्याही प्रकारचे PC किंवा लॅपटॉप यात वेळ न घालवता तुमचा जो व्हिडिओ आहे या ठिकाणी अपलोडिंग लावला, तो या ठिकाणी नाव पण दिसत आहे. पहा, आपण जे टाकलेलं टायटल आहे तो आपला व्हिडिओ दिसत आहे. आता या ठिकाणी तुम्हाला पेनासारखं जे चिन्ह दिसतं त्यावरती क्लिक करायचं आहे. या काय करायचं आहे आपल्याला, तर आपल्याला थंबनेल लावायचं आहे. थंबनेल आता मी याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ पाहिलेला आहे, तुम्ही आय बटनमध्ये सुद्धा जाऊन पाहू शकता. या ठिकाणी कस्टम थंबनेल पहा, त्यामध्ये जो आत्ता व्हिडिओचे जो थंबनेल बनवला आहे की कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात किंवा कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व, तर हा अशा पद्धतीचा व्हिडिओ आहे. त्याचा टायटल तुम्ही नंतर चेंज करू शकता. आतापर्यंत बघा, या ठिकाणी थंबनेल ओके झालेले आहे. आता फक्त आपल्याला सेव्ह करायचं राहिलेलं आहे आणि वरती सेव्ह केल्यानंतर हा आपला व्हिडिओ योग्य पद्धतीने अपलोड होऊन येईल. त्यानंतर काय करायचं आहे ते सुद्धा मी नंतर थोड्या वेळेला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपले व्ह्यूज आणि सबस्क्राईब वाढण्यासाठी हे व्हिडिओ कसे मदत करतात ते मी लगेच तुम्हाला दाखवणार आहे. पहा, या ठिकाणी मी आता सेव्ह करत आहे. या ठिकाणी थंबनेल लागत आहे. आता थंबनेल लागलेलं आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थंबनेल लागले की नाही आपण पाहूया. तर मित्रांनो पहा, या ठिकाणी व्हिडिओ अजून अपलोड झालेला नाही पण आपण थंबनेल लावू शकतो. तर अशा पद्धतीने व्हिडिओला टायटल देणे, व्हिडिओचा हॅशटॅग देणे हे खूप महत्त्वाचे आहे.
आता टॅग कसे द्यायचे, एंड स्क्रीन कशा लावायच्या आणि आय कार्ड्स कशा लावायचे याबद्दल मी आता लगेच थोड्या वेळ सांगणार आहे. तुम्ही त्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब कर, कारण आता इथून एक व्हिडिओ काइन मास्टरबद्दल, एक व्हिडिओ यूट्यूबबद्दल अशा पद्धतीने आपण व्हिडिओ पाहणार आहोत. या चॅनलवर तुम्हाला नक्कीच यूट्यूबबद्दल आणि काइन मास्टरबद्दल सर्व माहिती मिळत राहणार आहे. नक्की पाहत राहा. या ठिकाणी पहा आपला व्हिडिओ अपलोडिंगला लावलेला आहे या ठिकाणी मी. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जो व्हिडिओ अपलोडिंगला लावला होता तो आता या ठिकाणी अपलोड झालेला आहे. पाहूयात झालाय का नाही तो अपलोड. या ठिकाणी पहा स्क्रीनवर दिसत नाही. आता मी आपलं यूट्यूब चॅनल क्रोममध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे. क्रोममध्ये लॉग इन करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ अपलोड झालाय का नाही या ठिकाणी सांगत आहे. आता सध्या यूट्यूबमध्ये काय अपडेट झालेलं आहे, आपण आपला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर कमीत कमी 5 ते 10 मिनिटे किंवा 5 मिनिटे व्हिडिओच्या लेंथनुसार ते प्रिपेरिंग करतं किंवा प्रोसेसिंग होते आणि चेकअप होतो आपला व्हिडिओ, तो कॉपीराईट आहे का, त्याला क्लेम बसलं आहे का, ते सर्व गोष्टी याकडे चेंज याकडे बघा. या ठिकाणी इथे ऑप्शन येतं की चेकिंग, हे 100% होईपर्यंत ते चेकिंग करत आहे. तोपर्यंत आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे, अपलोड झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसेल की आपण अनलिस्टेड ठेवलेलं आहे, त्याचं मॉनिटायझेशन ऑफ आहे आणि तो सध्या रिस्ट्रिक्ट मोड म्हणजे चेकिंगवर आहे. तर या ठिकाणी आपण अनलिस्टेडच्या ऐवजी त्याला आपण प्रायव्हेट म्हणायचं आहे, पब्लिक म्हणायचं आहे, पब्लिक करून पब्लिश म्हणायचं आहे. त्यानंतर तुमचं चॅनल जर मॉनिटायझेशन झालं असेल तर तुम्हाला हे टॅब मिळत असेल, जर झालं नसेल तर तुम्हाला हे टॅब मिळणार नाही. तर झालं असेल तर त्यांनी हा नेक्स्ट म्हणायचा आहे किंवा सेव्ह म्हणायचा आहे, सेव्ह करून सबमिट म्हणायचं आहे. आता आपला व्हिडिओ लोकांपर्यंत बघायला गेलेला असेल. जे आपले सबस्क्रायबर आहे त्याला नोटिफिकेशन तो व्हिडिओ जाईल किंवा आपल्या ब्राउझर क्लिकने या ठिकाणी लोकांना पण दिसेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रोसेसिंग दाखवत आहे एच डी व्हर्जन आणि अजून तो व्हिडिओ चेकिंगमध्येच आहे, त्याला वेळ लागू शकतो, तो होऊन जाईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आज आपण टायटल लावणे बघा. या ठिकाणी त्याचं डिस्क्रिप्शन देणे, या ठिकाणी तुम्हाला टायटल देणे, डिस्क्रिप्शन, त्यानंतर थंबनेल, या गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेल्या आहे. त्यानंतर मी तुम्हाला जाता म्हटलं होतं की एंड स्क्रीन आणि आय कार्ड कसे लावायचे ते दाखवतो. एंड स्क्रीन काय आहे, तर एंड स्क्रीन म्हणजे नावातच आहे, एंड म्हणजे व्हिडिओ संपताना तुम्हाला इतर तुमचे काही व्हिडिओ लोकांना दाखवायची इच्छा आहे का विचारत आहे एंड स्क्रीन. तर एंड स्क्रीनला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एंड स्क्रीन शेवटच्या 5 सेकंदमध्ये या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. तर या ठिकाणी प्लसवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी एलिमेंट मी आता तयार रेडीमेड आहे, कारण मी आता त्याच्यावर माझे 4 व्हिडिओ तयार आहेत. मग ते प्लेलिस्ट तुम्ही त्या ठिकाणी प्लसवर क्लिक करून तुम्ही तुमचे व्हिडिओ या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेव्ह म्हणायचं आहे. बस इतकं सोपं काम करायचं आहे. एंड स्क्रीन आपले रेडी झालेले आहेत. तर परत दाखवतो, एंड स्क्रीनवर क्लिक करायचं, तुम्हाला एलिमेंट इथं ऑप्शन येईल, त्या प्लसवर क्लिक करून तुम्ही तुमचे व्हिडिओ असतील प्लेलिस्ट तुम्ही निवडू शकता. आता आय कार्डमध्ये काय करायचं ते दाखवतो. आय कार्डमध्ये काय, ज्यावेळेस तुम्ही मध्ये बोलत असता तेव्हा तुमच्या समोर स्क्रीनमध्ये की आयचं बटनाचं येतं एखादं टॅब येते, तर या ठिकाणी आय बटन यावरती क्लिक करून लोकांना तुम्ही त्या व्हिडिओ संदर्भातली एखादी प्लेलिस्ट असेल बघा प्लस करून प्लेलिस्ट घेऊ शकता, व्हिडिओ घेऊ शकता. तर कोणते व्हिडिओ तुम्हाला इतरांना त्या आयवर क्लिक केल्यानंतर लोकांना दिसावेत, तर याचा फायदा असा होतो की व्ह्यूज पण वाढतील आणि नवीन सबस्क्रायबर पण नक्कीच वाढतील. फक्त प्लस करून व्हिडिओ घ्यायचा असेल तर व्हिडिओसुद्धा घेऊ शकता. पाया ठिकाणी मी व्हिडिओ घेऊन दाखवतो, आता हे व्हिडिओ घ्यायचं आहे, कुठला घ्यायचं आहे, कुठलासुद्धा कुठला पण घेऊ शकता. असं जुने व्हिडिओ घेऊ शकता, जे व्हिडिओ चांगले चालले तेसुद्धा घेऊ शकता. अशा पद्धतीने शक्यतो नवीन जुने व्हिडिओ जास्त घ्यायचे आहेत, कारण ते व्हिडिओंना व्ह्यूज अगोदर आलेले असतात, खूप व्ह्यूज आलेले असतात, त्यामुळे अजून व्ह्यू वाढण्याची शक्यता असते. म्हणून अशा पद्धतीने एंड स्क्रीन आणि आय कार्ड्स याने सुद्धा आपले सबस्क्रायबर आणि व्ह्यूज नक्कीच वाढतील. तर योग्य पद्धतीने व्हिडिओ कसा अपलोड करायचा, त्याला डिस्क्रिप्शन कसं द्यायचं, त्यानंतर थंबनेल कसा अपलोड करायचा, तर याबद्दलचा व्हिडिओ आज आपण सविस्तर पाहिलेला आहे. आणि आता आपण आपल्या व्हायटी स्टुडिओमध्ये जाऊन व्हिडिओ पाहू शकतो की तो आता लोकांपर्यंत गेला आहे का नाही. तुम्ही पाहू शकता आत्ताच टाकलेला आहे, 4 व्ह्यूज 2 मिनिटांपूर्वी दाखवत आहे आणि तो व्हिडिओ गेलेला दिसेल. मेड फॉर किड्स या ठिकाणी आलेला आहे, तर त्याला काळजी करू नका, त्याचा काही आपल्याला धोका नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये व्ह्यूज कसे वाढवायचे, आपलं व्हिडिओ अपलोड कसा करायचा, डिस्क्रिप्शन कसं द्यायचं, टॅग कसे, आता टॅगबद्दल एक सविस्तर असं मी व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया की आपलं चॅनल सर्चमध्ये कसं आणायचं, आपला व्हिडिओ टॅग ने सर्चमध्ये कसं आणायचं की लोक आपण सर्च केल्याबरोबर. जसं एक उदाहरण दाखवतो, जे या ठिकाणी यूट्यूबवर मी जाऊन तुम्हाला मी सर्च करून दाखवतो की मी या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमा असंच टाकलं आणि पुढे आपल्या चॅनलचं नाव वगैरे असं टाकलं, तर सर्च म्हटल्यानंतर
आपला व्हिडिओ त्या ठिकाणी आला पाहिजे, पाहू शकता. तुमच्या समोर मी सर्च केलं की अशी साजरी करा कोजागिरी पर्यंत, हा माझा व्हिडिओ आहे. आत्ता आपण टाकलेला व्हिडिओ बघा, या ठिकाणी न टॅग लावता तो पण सर्चमध्ये दिसत आहे, अगदी समोरच आहे तुमचे. पहा सगळे व्हिडिओ माझेच आहेत हे वरचे, म्हणजे हे सर्व व्हिडिओ सर्चमध्ये येतात. आता हे कसे आणायचे याचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, कारण हा व्हिडिओ मोठा होईल. सविस्तर स्टेप बाय स्टेप आपण शिकत राहणार आहोत, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत परत भेटूया नवीन विषयासह पुढच्या व्हिडिओमध्ये काइन मास्टर आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये यूट्यूबबद्दल. अशा पद्धतीने आपण व्हिडिओ पाहत राहणार आहोत.